सांगपाडा सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत दरोडा पडल्याच्या घटनेला आता 18 दिवस उलटले तरी बँकेकडून संबंधित लॉकर धारकांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भुयार खोदून टाकण्यात आलेल्या दरोड्यात 30 लॉकर तोडण्यात आले असले तरी बँक मात्र आपल्या जबाबदारीपासून अंग झटकत आहे. ज्यांचे लॉकर तुटले आहेत त्यांना बँकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आलेले नाही. दरोडा पडल्यानंतर बँकेच्या आवारात व अंतर्गत भागात CCTV नसणे, सुरक्षा रक्षक नसणे, धोकादायक अलार्म न वाजणे आदी त्रुटी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या भूमिकेविरोधात लॉकर तुटलेले ग्राहक संघटित झाले असून त्यांनी ग्राहक न्यायालयात व उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी दुपारी 3 वाजता लॉकर तुटलेले 20 ग्राहक आले होते. सोबत ग्राहकांचे वकील ऍडव्होकेट स्वप्नील कदम होते. बँक मॅनेजरशी चर्चा करून लवकरच बँकेच्या या शाखेला व मुख्यालयाला नोटीस पाठवून ग्राहक न्यायालयात व उच्च न्यायालयात खेचणार असल्याचे ऍडव्होकेट कदम यांनी सांगितले. 13-11 जो बँकेत इन्सिडेंट झालेला आहे या बँकेमध्ये या इन्सिडेंटमुळे जे नुकसान झालं त्याच्या भरपाईसाठी आम्ही लीगल नोटीस आज पाठवत आहोत. 18-19 जे ग्राहक आहेत या बँकेचे त्यांच्या वतीने आम्ही आज नोटीस पाठवतो आहे. या हा जो इन्सिडेंट झाला 13-11 त्यानंतर बँकेकडून कुठलंही प्रकारचं प्रेस रिलीज किंवा कुठल्याही प्रकारचं प्रेस रिलीज नोट न्यूजपेपर न्यूज मीडियामध्ये असं कुठेही रिलीज न करता कुठलीही जबाबदारी घेतली नाही त्यांनी. सईकडे त्यांनी ती जबाबदारी पळण्यापासून पळू लागले जबाबदारीपासून आणि सईकडे त्यांनी एकच वाक्य सांगितलं की RBI अनाऊन्सप्रमाणे आमची जबाबदारी नाही आहे. मग आपण आम्ही जे आमचे जे ग्राहक आहेत जे माझे क्लायंट्स आहेत त्यांनी जो डिपॉझिटसाठी त्यांनी घेतलेला आहे सेफ डिपॉझिट लॉकर. जर तो अनसेफ होत असेल तर त्या सिच्युएशनमध्येही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कन्झ्युमर ॲक्टप्रमाणे की नुकसान भरपाई देणे. तर अशा प्रकारे जी माणसं घेतात ह्याच्या जे लॉकर्स आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी गेलेल्या आहेत त्या कोणाचे दागिने आहेत घरचे दागिने आहेत कोणाला ते लग्नामध्ये मिळालेले आहेत कोणाच्या मुलांच्या जन्माच्या वेळेचे दागिने आहेत तर सगळ्यांचे इमोशन्स जुळलेले आहेत या गोष्टीशी. हे इमोशन्स जुळल्यामुळे ते ही नुकसान भरपाई या गोष्टीला भरून काढू शकत नाही. सगळे इमोशनली अफेक्टेड आहेत. या सिच्युएशनमध्ये जर एखाद्या न्यूजपेपरमध्ये किंवा एका न्यूज मीडियामध्ये जर आम्हाला असं ऐकायला मिळत असेल की RBI रूल्सप्रमाणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही किंवा आम्ही जबाबदार नाही किंवा बँकेमध्ये लॉकर नाही ठेवलेल्या गोष्टीसाठी मोर पर्टिक्युलरली बँक सगळीकडे हे सांगत आहे की बँकेमध्ये आमच्या लॉकरमध्ये ज्या गोष्टी ग्राहकांच्या ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी आम्ही जबाबदार नाही. ठीक आहे, त्या गोष्टींसाठी बँक जबाबदार नाही मान्य आहे, पण जिथे लॉकर ठेवलेले आहे त्या जागेची सिक्युरिटीची जबाबदारी कोणाची होती हे अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे. लोकांना मनस्ताप झालेला आहे. त्या मनस्तापापोटी तुम्ही ॲटलिस्ट समोर येऊन 4 वाक्य सांगून तुम्ही काय करत आहात या मॅ तुम्ही डिपार्टमेंटल इन्क्वायरी करत आहात की तुम्ही सांगत आहात की बाबा आम्ही चौकशी करून बघू आमच्याकडे काय काय आमच्या सिक्युरिटी सिस्टममध्ये लॅक्युनज होते. ते आम्ही RBI रूल्स तपासले. RBI रूल्सप्रमाणे ज्या ज्या सिक्युरिटीसाठी जे असणारे नॉर्म्स आहेत ते या लोकांनी पाळले नाही आहे. ते सगळीकडेच प्रेस रिलीजमध्ये आले. काही काही गोष्टी आहेत, जर एखाद्या 100 स्क्वेअर फूटच्या लॉकर रूममध्ये बरोबरमध्ये काही सोडून जर चोर बाहेर येत असेल तर त्याच्यामध्ये काही लोकल सपोर्ट किंवा इनहाऊस सपोर्ट आहे का ह्याची शक्यता पण आम्हाला तपासून घ्यायची आहे. त्यासाठी आम्हालाही काही डाऊट्स आहेत पण ते क्लिअर करायला कोणी समोर येत नाही आहे ही आमची खंत आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आम्ही आता लीगल ॲक्शन घेणार आहे या गोष्टीसाठी, कारण बँकेकडून काहीच सांगण्यात नाही आलं आहे. जेवढे आमचे क्लायंट्स आहेत 18-19 त्यांना आजपर्यंत एकही लेटर बँकेकडून किंवा एखादाही कॉल बँकेकडून आला नाही आहे की तुमचा लॉकर नंबर जो तोडला गेलेला आहे त्यातून चोरी झालेली आहे असं ऑफिशियली अजूनही कोणी कोणाला सांगितलेलं नाही आहे. जर एवढी इरिस्पॉन्सिबल बँक वागत असेल तर मग आम्ही ग्राहकांनी काय करावं? तर ग्राहक या नात्याने त्यांना त्यांचा कंपन्सेशनचा किंवा त्यांच्या नुकसान भरपाईचा त्यांना हक्क आहे. जर बँक बोलत असेल की बँकेतल्या लॉकरमधल्या वस्तूंची जबाबदारी आमची नाही आहे तर आम्ही बँकेला हे सांगू इच्छितो की बँकेच्या आपल्या लॉकरमधील जो परिसर आहे आणि ज्या रूममध्ये ते लॉकर्स आहेत त्या रूमची तर जबाबदारी तुमची आहे आणि त्याच्या सिक्युरिटीची जबाबदारी तुमची आहे, त्यामुळे ती जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल. त्यासाठी आम्ही आता लीगल ॲक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि बँकची तुम्ही जर विसिनिटी बघाल तर इव्हन पहिल्या दिवशी जेव्हा 13-11 जेव्हा इन्सिडेंट जेव्हा कळला लोकांना त्यावेळी त्याच्यामध्ये जे CCTV कॅमेरे होते ते पण नव्हते. आज लोकांचं नुकसान झाल्यानंतर इथे CCTV कॅमेरे लागलेले आहेत तर त्याला काही अर्थ नाही आहे. परत दुसरी गोष्ट अशी आहे की त्या रिलेव्हंट टाईममध्ये या परिसरामध्ये वॉचमॅनही नव्हता.
इव्हन बँकमध्ये लॉकर रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सोय नसते, ते अधिकाऱ्याला तसं अलार्म असतो, तर अलार्म त्यावेळी का वाजला नाही, तर त्याचं काही उत्तर कोणाला दिलं गेलं नाही. काही ग्राहक असे आहेत आमच्याकडे जे काही त्या रिलेव्हंट टाईममध्ये काही दिवसापूर्वी त्या लॉकर रूममध्ये गेलेले आणि त्यांना काही आवाज येत होते असं त्यांचं म्हणणं आहे, ते त्यांच्या साईडने क्लेम आहे. पण त्यांना असं वाटलं की जो काही आवाज येतो तो आजूबाजूला काम चालत असेल. पण आम्ही असा विचार करतो आहे की ज्या बँकेमध्ये 8-10 तास काम करणारे व्यक्ती आहेत, ज्यांचं ॲटलीस्ट त्या लॉकर रूममध्ये 8-10 वेळा जाणं होत असेल त्याची शक्यता आहे, त्या लोकांना जर हा आवाज कंटिन्यू येत होता तर त्यांनी त्याची काही तसदीका नाही घेतली. मग आम्हाला त्याच्यामुळे असं वाटायला लागलं आहे की बँकेचे जे एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडून त्यांची कार्यपद्धती चुकीची आहे आणि त्यांच्याकडून त्यांची जबाबदारी त्यांनी निभावलेली नाही आहे, त्याच्यामुळे आमची ती खंत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ठीक आहे, पोलीस कंप्लेंट झालेली आहे, FIR झालेली आहे, आम्हाला FIR-मध्येही अशा गोष्टी आढळल्या ज्या गोष्टी फॅक्च्युअल पोझिशनशी जुळत नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो की बँक समोर येत नाही आणि बँकेचे अधिकारी FIR-मध्ये दिलेल्या स्टेटमेंटमुळे काहीतरी भलतीच बोलतात आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकून आम्हाला न्याय मागायचा आहे न्यायालयाकडे, ग्राहक पंचायतीकडे, की जी काही नुकसान भरपाई झालेली आहे, जरी जर आम्हाला क्वांटिफाय करायची वेळ आली, जर आम्हाला सिद्ध करायची वेळ आली की लॉकरमध्ये काय होतं, त्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही सिद्ध करू. पण त्या व्यतिरिक्त बँकेची डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिसची जबाबदारी जी आहे ती त्यांना त्यासाठी ते लायबल आहेत, ते जबाबदार आहेत. त्यांच्या डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिसमध्ये जो काही मनस्ताप झालेला आहे, आज एखाद्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचे दागिने गेलेले, त्याच्या बायकोचे दागिने गेले, तर तिचे ते लग्नाचे दागिने, त्या लोकांना झोप लागत नाही रात्री, ते त्यांचं स्त्रीजण आहे, त्यांची जर घरात एखादी गोष्ट सेफ नाही आहे म्हणून आम्ही बँकेत ठेवतो आहोत, तर ती जर गोष्ट तिथेही सेफ नसेल आणि ती गेल्यानंतर कोणी जबाबदारी पण नसेल घेत आणि उलटून बोलत असेल की नाही RBI नॉर्म्सप्रमाणे आम्ही जबाबदार नाही आहेत लॉकरसाठी, लॉकरमधल्या गोष्टींसाठी, तर असं कोणी बोलत असेल तर मग आम्ही काय करावं. तर हे सगळ्यांची व्यथा आहे आणि सगळ्यांचा त्रास आहे. तर माणुसकी या नात्याने मी इथे आलेलो आहे की मी इथे ही गोष्ट आम्ही पत्राद्वारे रजिस्ट्रीद्वारे पाठवू शकलो असतो, पण आमचा त्रास आहे. हे सगळे सामान्य माणसं आहेत ज्यांना असं वाटतं की मुंबईमध्ये आपल्या घरात आपला ऐवज सेफ नाही आहे, त्यासाठी त्यांनी बँकेवर जबाबदारी सोपवली आहे आणि त्यांचा विश्वास तुटलेला आहे. जर हा विश्वास तुटलेला आहे ते डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस आहे आणि आम्ही ॲक्शन घेणार आहोत. आणि आम्ही ठरवलेलं की आता यायचं आणि ॲक्शन घ्यायची. आज आम्ही त्यांना लीगल नोटीस देत आहोत. जर त्यांचा काही 1 महिन्याच्या आत त्यांचं काही प्रेस रिलीज किंवा त्यांच्या साईडने काहीही जबाबदारी घेण्यात आली नाही किंवा काहीही आम्हाला रिप्लाय देण्यात आला नाही, तर आम्ही या सगळ्यांच्या वतीने ग्राहक पंचायतीकडे आम्ही जाऊन आमची केस दाखल करू. धन्यवाद. दागिन्यांची व पैशाची चोरी होऊ नये, बँक मुजोरीपणा दाखवत असल्याचा संताप यावेळी ग्राहकांनी व्यक्त केला. दीपक मोरे, आपली शहर, नवी मुंबई.